फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपण इडली आणि डोशाबरोबर अतिशय झटपट होणारी आणि चविष्ट अशी टोमॅटोची चटणी पाहणार आहोत। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे, हा इथे घेतलेला आहे कांदा, इथे घेतलेली आहे लाल मिरची, इथे घेतले आहे एक टोमॅटो, कढीपत्ता आणि लसूण। तर पाहूया आपण कशा प्रकारे करायची। ही अतिशय टेस्टी होते आणि झटपट होते। कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये तेल टाकले, त्यामध्ये टाकले लसूण, त्यामध्ये टाकले कांदा, करतू द्यायचे, गॅस कमी ठेवायचा, त्यानंतर टाकते त्याच्यामध्ये लाल मिरची, टोमॅटो, कढीपत्ता हे छान परतू द्यायचे आपल्याला। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, त्यानंतर थोडस मीठ, परतून घ्यायचं आणि याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे। एक 5 मिनिटे याच्यावर झाकण ठेवते, हे चांगलं मऊ शिजलं पाहिजे, 5 मिनिट झाकण ठेवायचं। बघू आपण याला छान झालंय आपला कांदा आणि टोमॅटो। हे आपण एका प्लेटमध्ये काढून याला थंड होऊ द्यायचे आणि याची एक फाईन पेस्ट करायची। प्लेटमध्ये ट्रान्सफर करू याला आणि थंड होऊ देऊ। छान पेस्ट झाली आपली। आता आपण कढई ठेवली आहे गॅसवर, गॅस ऑन केलाय, त्यामध्ये टाकूया मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, त्यानंतर टाकूया जिरे, सुकी लाल मिरची, कढीपत्ता आणि पेस्ट केलेली याच्यामध्ये टाकायची। परतून घ्यायचे चांगलं, तुम्हाला कितपत घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे ही चटणी मध्ये ॲड करायचे पाणी।
आणि थोडीशी एक दोन मिनिट शिजू द्यायचे. छान झाली आपली चटणी. तुम्हीही ट्राय करून बघा, इडली सोबत डोश्यासोबत खूप छान लागते. असेच तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.